नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचेर तुमगेले स्वागत। आज पळयात आयचे मुख्य खबरो। कारवार समुद्र किनाऱ्यार 103 समुद्री कासवाच्या पिलाचे अरण खात्यान केले संरक्षण। कारवार तालुक्याच्या देवबाग समुद्र किनाऱ्यार आयतवाराक 6 मार्चाक आलिव रिडले या जातीच्या समुद्र कासवाली पिला येळेवेल्या रेतेतल्यान भायर येवची पळोवंक मेळ्ळी। त्यावेळार सुमार 103 कासवाली पिला अरण खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यान स्थानिक युवकान आणि सार्वजनिकान मेळून समुद्रात सोडली। देवबाग समुद्र किनाऱ्याच्या या रेतेत समुद्र कासवान ताती घालात म्हण कळ 10 जानेवारीक अरण खात्यान त्या जाग्यार घूट बांधून रक्षण केले। आयतवाराक काल सकाळी ठीक 7 वाजताना त्या घुडाच्या रेतेतल्यान एक एक कासवा पिला भायर पडू लागली। या भागात कासवान ताती घालचे हे सुमार 10 वर्षानंतर पहिलेच खेपे असा अशी माहिती अरण संरक्षण अधिकारी मंजुनाथ नावी हिमी दिली। कासव पहिलेच वेळा ताती घालताना सुमार 80 तर नंतर वेळा 130 ते 140 पर्यंत ताती घालता। खंय ताती घाला म्हण कळता थंय अरण खाते त्या तात्याचे संरक्षण करता। कारवार तालुक्यात या वर्षाक 11 कडेन तर अंकोला तालुक्यात 3 कडे ताती घायले। तेतूतले अंदाज 1,400 तात्याचे संरक्षण केला आणि कासवाची पिला आणखी भायर येऊची असात ती समुद्रात सोडतले असे वलय अरण्य अधिकारी श्री प्रमोद हिमी माहिती दिली। समुद्र किनाऱ्या रेतेत सुमार 1 फूट अगडात कासव ताती घालतात। ताती घालल्यानंतर 45 दिवसांत तेजी पिला जाऊन भायर येतात। एक वेळा तातातल्यान पिला भायर पडू सुरू झाले की 12 तासांभितर सगळे तातातल्यान पिला भायर पडतात। आलिव रिडले तातीचे समुद्र कासवान ताती घाईले पळोवन जाग्याची माहिती अरण खात्याक दिल्या प्रति व्यक्तीक 1,000 रुपये प्रोत्साहन म्हण दितले। तेजेन कासवाला संतान अभिवृद्धीक सहकार मेळतले असे अरण अधिकाऱ्यांनी सांगला। या वेळार जिल्हा पंचायत अधिकारी एम प्रियांगा, वलय अरण्य संरक्षण अधिकारी राघवेंद्र विश्वनाथ गजानन, उपवलय अरण्य संरक्षण अधिकारी प्रकाश चंद्रशेखर, योजना सहायक शानवाज, कारवार समुद्र जीवशास्त्र अध्ययन केंद्राचे सहायक प्राध्यापक डॉक्टर शिवकुमार हरगी तसेच 81 सार्वजनिक हजर आशिले। नरसिंह मार्केट कारवार, तुमका गरज आशिल्या देवकार्याक आणि मंगलकार्याक, लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन गृहप्रवेश अशा शुभकार्याक लागची केळीपाना केळी होमाकाडी तुळसी तांब्या पितळेची देवकृत्याची आयदना शंख रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्यापाना तोरण बाशिंग गाईचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामग्री मिळते एकमेव दुकान म्हणजे नरसिंह मार्केट कारवार। 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार। तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंचा भागा भागात घराकडे पाहुची व्यवस्था दिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार। एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या। नरसिंह मार्केट कॅनरा बँकेचा तळ मधलो रायकर मेनर कायकिनी रोड कारवार। कारवार सायकल क्लबा वतीन सायकल मिरवणूक। कारवार मार्च 8 तारखेक आंतरराष्ट्रीय महिला दिवसा निमित्तान कारवार सायकल क्लबा वतीन सायकल मिरवणूक काढली। कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियांगा एम हेमगेल्या हातीन झाले। या कार्यक्रमात प्रियांगा एम हेमी महिलेल्या कामगिरीबद्दल उलयले। कार्यक्रमात येयले सदस्य आणि नोंदणीकृत केले नागरिका सहित वट्ट 161 जणांन कारवार शहरातल्यान सायकल मिरवणूक काढणं कोडीबागच्या काळी रिव्हर गार्डनापर्यंत होऊन समाप्ती केली। या कार्यक्रमात सीईओ प्रियांगा हेमगेल घो, गदग जिल्हा पंचायतीचो मुख्य कार्यकारी अधिकारी भरत हेमी उपस्थित आशिले। या वेळार कारवार सायकल क्लबचे अध्यक्ष सुरेश भट हेमी अध्यक्षीय भाषण केले। डॉक्टर सचिन नाईक हेमी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। कार्यक्रमात भाग घेतलेल्या सगळे स्पर्धकांक स्मृतिचिन्ह दिले। डॉक्टर सुरेश हेगडे यांनी अभिवादन केले। I'm
This time, may I ask our chief guest to kind of speak a few words? Hello, namaskara. Good morning to one and all present here. Modalnedagi, I should thank Dr. Suraj Hegde, because of whose constant push I was able to be here today. I'm able to be here because I think last 4 days agi he was like, madam barlebeku tavu barlebeku anta heli nantra I said no, I don't have second. Then he arranged, he said no ma'am tavu barlebeku anta. Thanks to him, and otherwise I would have missed a wonderful event, and thanks to Dr. Suraj for inviting me in such an event. Yakandre nammalli kuda women's day we conduct so many events, but this is somewhat different. When it comes to women or women's role, yen martivi, there are certain things women don't take it at seriously. One, the main thing is fitness. That is never been their priority ante helbodu navu, like, because they engage in so many things, they take up, they can take care of so many things. So fitness alli women munde barudu bala kammi irthade nandu bhavane hange ide, because the way they come, they participate avaglu maduvaglu they take something which is very quiet or like at the home manenalle enadru maadlikidre maartare. The when they step out and they participate in some events like this, it's very rare. The participation rate is also less, and for that reason I should thank Karwar Bicycling Club for organizing such an event and make all these wonderful ladies to step out their houses and participate, from small kids to all women. Ellaru bandi ivattu participate maadi, I think this joy should continue. मासली विकची मीरा मावशी आणि तेगेली समाजसेवा एक यादूत उरली. कारवार जन्म आणि मरण ही जीवनाची दोन टोका मधले जे जीवन जगतात ते आयुष्य. मनुष्य जन्मा येऊन कितलं काळ जगलो हे खरे महत्व ना, तर या संसाराक जगताना समाजात कितलं उपयोग पडलो हे खरे महत्वाचे असा. जन्मा येऊचे पण कीर्ती रूपाने उरचे असे म्हणतात ते खरे. अशीच एक घटना कारवारात घडला. कारवारच्या मासली मार्केटात नुसत्याचं व्यापार कण श्रमजीवी जीवन जगची 72 वर्षाची सगळ्यां मीरा मावशी म्हणून ओळखवची वयोवृद्ध महिला कारवार कोंकण खारीवाडा निवासी मीरा कृष्ण बाणावळीकर हेमगेले काल 6 मार्चाक रात्रीन 10:30 वाजताना वृद्धापकाळान निधन झाले. तेमका घो 4 धुवा आणि 2 चले असून अपार आप्तेष्ट आणि मित्रमंडळीक पैस झालात. मृत मीरा मावशी उदार असतान दान करची आणि समाजसेवेत कार्यरत आशिली. तेगेल्या मरणान नुसते व्यापारी मच्छीमारी समाज कोंकण खारवी समाज आणि कारवारच्या जनशक्ती वेदिकेचे अध्यक्ष समाजसेवक श्री माधव नाईक हिमी संताप व्यक्त केला. मीरा मावशी जरी या जगातल्यान गेली तरी कीर्ती रूपांत ती उरली असे सार्वजनिक म्हणतात. काळी नदीचे उदक 5 जिल्ह्यांक दिवच्या विरोध. जोयडा काळी न्हय हे आमगेले जीवनदान असा आणि काळी न्हयचे रक्षण करचे ही आमगेली जबाबदारी असा. ताका लागून फुडें मोठे आंदोलन करतले असे विचार काळी ब्रिगेडचे संचालक रवी रेडकर हेमी दिलो. सोमवार दिवस काळी न्हयचे उदक 5 जिल्ह्यांक दिवच्याक विरोध करसाठी काळी ब्रिगेडान आयोजित केल्ल्या बैठकीत तेमी उलयले. या वेळार तहसीलदार हेमगेल मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हमका निवेदन दिले. या बैठकीत सुनील देसाई काळी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश नाईक कार्यदर्शी प्रभाकर नाईक व पदाधिकारी उपस्थित आशिले. कारवार बिणगा हिंगा बिबट वाघ मेले स्थितीत वाहन अपघाताची शक्यता. कारवार कारवार तालुक्याच्या बिणगा ITI कॉलेजा लागीच्या रस्त्या बाजून एक बिबट वाघ मेले स्थितीत सोमाराक सकाळी नजरेक पडलो. त्या वाघाल्या पायाक गंभीर स्वरूपाची जखम झाली असून खिंच्या तरी वाहनान त्याका रस्तो क्रॉस करताना धक्को मारिल्लो उरतलो असे संबंधित अरण्य अधिकाऱ्यान अंदाज व्यक्त केला. फुडलो तपास अरण्य अधिकारी करतात असे कळला. ಇಲ್ಲ
ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಫ್ರೀ ಬರ್ಡಿಗೆ ರೆಗ್ಯುಲರ್ ಅಂದರೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್, ಯಾಕಂದರೆ ನಮಗೆ ಅದು ಟಾಪ್ ಕಾರ್ನಿವಲ್, ಟಾಪ್ ಕಾರ್ನಿವಲ್ ಅಂದರೆ ಜಿಂಕೆ ಕಡ ಇವನ್ನೆಲ್ಲ ಕಂಟ್ರೋಲ್ ಇಡಲಿಕ್ಕೆ ಬೇಕೇ ನಮಗೆ, ಅದನ್ನಂದರೆ ಅವರು ಗದ್ದೆ ಬೇಕು. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लायक करा, शेयर करा आणि कमेंट करचाक विसरनाकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.